ಪೂರ್ವಭಾಗ ದತ್ತಮಂದಿರ ದೇವಸ್ಥಾನ ಸಂಚಲಿತ ಸಿಂಗಂ ಪ್ರಶಾಲಿಯ ಸ್ನೇಹ ಸಮ್ಮೇಳನೆ ಉತ್ಸಾಹಭರಿತ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಸಂಪನ್ನಗೊಂಡಿತು. सोलापूर शहरातील प्रत्येक शाळेत 15 डिसेंबर ते 10 जानेवारी या दरम्यान गॅदरिंग आयोजनाची तयारीची लगबग सुरू असते. शिक्षक वृंद मुलांची रंगीत तालीम घेतात. नंतर गॅदरिंग एकदाची निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पडली की समस्त शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर वर्ग सुटकेचा सुस्कारा सोडतात. याच लगबगीच्या धर्तीवर दत्तनगरीतील पूर्व विभाग दत्तमंदिर देवस्थान संचलित व्यंकट नरसू विरय्या सिंगम प्राथमिक प्रशालेचा स्नेहसंमेलन शुक्रवारी संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बुच्चय्या गुंडेटी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ एमएडीसी पूर्व विभाग दत्तमंदिर देवस्थानचे अध्यक्ष रामचंद्र देवसाने उपाध्यक्ष अंबादास बिंगे सेक्रेटरी सिद्धराम मार्चला उपेंद्र देवसाने अंबिका देवसाने गोवर्धन चव्हाण शंकर गुंडला व्यंकटेश परकीपणला आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ एमएडीसीचे अध्यक्ष बुच्चय्या गुंडेटी यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचं फीत कापून उद्घाटन झालं. यामध्ये मुलं फारच खुश झाले. माझ्या कार मध्ये बसलेली एक मुलगी काय म्हणते माहित आहे का? मला माझा आवाज ऐकू येतोय का मुलांना? माझ्या कार मध्ये मुलगी बसलेली ती काय म्हणली माहित आहे का? अंकल अंकल मी मोठे झाल्यानंतर मी पण तुमच्यासारखे डॉक्टर होईन, चांगलं उत्कृष्ट काम करून मी पुढे येईन आणि तुमच्यासारखं एक कार घेईन असं म्हणली मला. मला हे ऐकून एकदम स्तब्ध झालं आणि मला एकदम म्हणजे मी समाधान झालो. मला यानंतर अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो, माझं बालपण याच गल्लीमध्ये झालेलं आहे. माझं बालपण मी या पाठीमागे राहिलेलं गोविंदराज मार्केट, तुम्हाला माहित असेल गोविंदराज मार्केट कुशलनगरमध्ये. एवढे बालवाडी ते 7वीपर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी मराठी हिंदी गीतावर मनमोहक नृत्य सादर केले. गाण्यांच्या ठेक्यावर प्रेक्षक पालकही ठेका धरत होते. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनास पालकांची आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष माननीय श्री विजय मुंडे सर यांचेही आम्हाला पूर्ण सहकार्य मिळालेलं आहे. त्यांनी अगदी मनापासून या कार्यक्रमासाठी हातभार लावलेला आहे. पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत त्यांनी हा कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे. आणि अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी पूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण विद्यार्थ्यांची कलागुण पाहून अगदी मोफत करून देण्याचं त्यांनी अनाउन्समेंट केलेलं आहे. त्यासाठी आमची संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक वृंद मुख्याध्यापिका यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. आणि सर्व पालकांनी विद्यार्थी मित्रांनी माजी विद्यार्थ्यांनी सर्वजणांनी आम्हाला सहकार्य करून हा कार्यक्रम पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी खरंच खूप सहकार्य केलेलं आहे. त्यासाठी मी सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे आणि माजी विद्यार्थ्यांचे शिक्षक वृंदांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणि स्वरांजली चॅनलच्या व्यवस्थापक मंडळांचे मी हार्दिक आभार मानते.